अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गुरुवारी सरकारला आपला विविध मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिषद कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. तसेच राजीव गांधी वैद्यकीय विद्यापीठाच्या कायदे बदलाला आपला प्रखर विरोध प्रकट केला. राज्यातील राजीव गांधी वैद्यकीय विद्यापीठ ते नावाजलेले विद्यापीठ आहे. यामध्ये राज्यासह बाहेरच्या राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीचा वापर करून घेण्यासाठी कायदे बदल करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. हा प्रकार थांबविला जावा अशी मागणी परिषदेच्या सदस्यांनी केली. विद्यापीठाला उपलब्ध होणाऱ्या निधीचा गैरवापर होऊन कारभार भ्रष्ट होण्याचा धोका आहे, त्यामुळे हा प्रकार रोखला जावा अशी मागणी करण्यात आली. निवेदन सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली. याच्यासाठी गव्हर्नमेंट आपल्या बिल एक प्रेझेंट करत आहे. गव्हर्नमेंट स्वतः आम्ही चालवतो राजीव गांधी विश्वविद्यालय म्हणून, त्याचं एक बिल पास करण्यासाठी आज निवेदन देत आहेत. त्यांनी ABVP या बिलचा विरोध करत आहे. राजीव गांधी विश्वविद्यालय बेंगलोर हे स्वतः स्वयं गट आहे आणि ते चालू राहू दे. जशा तऱ्हेनं ते चालू काम करत आहे तसं काम करू दे. जर ते गव्हर्नमेंट ते युनिव्हर्सिटी अडॉप्ट करते तर ते गव्हर्नमेंटचं जे काम आहे ते बरोबर होणार नाही. आणि जे जे विद्यार्थ्यांचे आता सध्याला फीस वगैरे कलेक्ट झालेले आहेत ते फीसचा पण दुरुपयोग होणार आहे त्याच्यानं. त्यामुळे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बेळगावतर्फे आम्ही त्याचा विरोध बिलचा विरोध करत आहोत. आणि हे युनिव्हर्सिटी इंडिपेंडेंट राहू दे आणि ते जसं काम करायला लागले ते खूप चांगल्या तऱ्हेनं काम करत आहे. सरकारला त्याच्यामध्ये ते युनिव्हर्सिटी त्याचा हक सगळं सरकार घेणं हे बरोबर नाही आमच्यातर्फे आणि आम्ही ते बिलचा विरोध करत आहोत. तर याच्यासाठी आज आम्ही सगळेजण मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडून निवेदन देत आहोत गव्हर्नमेंटला की त्यांनी हे विश्वविद्यालय जे आहे राजीव गांधी विश्वविद्यालय बेंगलोर ते त्यांनी स्वतःच्या खर्चाने चालू दे. गव्हर्नमेंटचं त्याच्यात इंटरफिअरन्स नको आहे. आता जे जे विद्यार्थ्यांना सवलत वगैरे काय काय मिळत आहेत, जे बेनिफिट्स मिळत आहेत, ते जर गव्हर्नमेंट जर घेतले तर ते बेनिफिट्स विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत. आणि त्याचं ABVP कायम हे विद्यार्थ्यांसाठी हक्कासाठी लढत आहेत, लढत राहणार. आणि त्यामुळं हे बिलचा विरोध ABVP बेळगावतर्फे आज आम्ही करत आहोत. सगळे कार्यकर्ता आज इकडे जमलेले आहेत, त्यामुळं आम्ही हे बिलचा विरोध करत आहोत. हे बिल तुरंत रद्द करायला पाहिजे. बोलो भारत माता की. ताज्या बातम्यांसाठी बेलगाम प्राईड चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.